येत्या काही तासांमध्ये अरबी समुद्रात बिपर जॉय चक्रीवादळ थैमान घालण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी तडाखा देखील बसू शकतो बिपर जॉय चक्रीवादळ येत्या काही तासात अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टी भागातही याचा परिणाम दिसून येणार आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार बिपर जॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर अकरा जून रोजी मध्यरात्री अडीच वाजता पोरबंदरच्या दक्षिण नैऋत्यस सुमारे पाचशे दहा किलोमीटर अंतरावर होतं पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे पंधरा जून रोजी दुपारच्या सुमारास बिपर जॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार पुढील बारा तासात बीपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही पण या भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून दोनशे ते तीनशे किलोमीटर अंतरावरून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे